चला मोजूया. मुलांनो, इयत्ता पहिलीत आपण अंक मोजायला शिकलो कशा प्रकारे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आणि हे मोजण्यासाठी आपण काय करायचो? तर वस्तूंचा उपयोग करायचो. जसं 1 गाडी, 2 आंबे, 3 फुगे, 4 खाण्याच्या वस्तू, 5 मधमाशा, 6 शूज, 7 पक्षी, 8 टी-शर्ट, 9 फुटबॉल. अशा प्रकारे तुमची टीचर तुम्हाला काय करायची, एक एक वस्तू द्यायच्या आणि त्या काय करायच्या, मोजायला लावायच्या, आणि त्याप्रमाणे आपण अंक मोजायचो. आता आपण गटात मोजायला शिकूया. नमस्कार मुलांनो, इयत्ता पहिलीत जेव्हा आपण गणित शिकत होतो तेव्हा तुम्हाला तुमच्या टीचरने अंक मोजणे कशा प्रकारे शिकवले होते? तर आपण काय करायचो, एक एक वस्तू घ्यायचो, बरोबर ना? आणि एक एक वस्तू अशी वेगळी करायचो. आता ही जी स्ट्रॉ आहे ती एक आहे, त्यामुळे ही एक अंक आपण एक वस्तू मोजायचो आणि त्यानुसार त्याच्यासमोर एक अंक लिहायचो. त्यानंतर परत ही जर दुसरी स्ट्रॉ याच्यामध्ये घातली तर किती झाले, 2. आता 3, आता 4, आता 5. अशा प्रकारे आपण पूर्वी अंक मोजायचो, पण आता आपण दुसरीत आलो आहोत, हो की नाही? हां, आपण एक वर्ष शिकून शहाणे झालेलो आहोत, त्यामुळे आता आपण जे अंक मोजतो किंवा कोणतीही वस्तू आपण मोजणार तेव्हा आपण कसं मोजायचं, तर गटामध्ये मोजायचं. आता इथे बघा, इथे मी या वस्तू ठेवलेल्या आहेत, त्या गटात ठेवलेल्या आहेत. या एका गटात किती आहेत, 3 वस्तू आहेत, आणि या गटात किती वस्तू आहेत, 3 वस्तू आहेत. जर हे दोन्ही गट आपण एकत्र मोजले तर किती होणार, 3 अधिक 3, 6, बरोबर ना? आता आपण असे नाही मोजणार 1, 2, 3, 4, 5, 6, नाही, हे आपण पहिलीत करायचो. आता आपण दुसरीत पोचल्या कारणाने आपण आता नवीन पद्धत शिकायची, ती म्हणजे गटांनी मोजणे. जेव्हा एकापेक्षा जास्त वस्तू आपण एकत्र करतो त्याला म्हणतात गट. आता हा गट 3 आहे आणि हा पण गट 3 आहे, तर एका गटात 3, दुसऱ्या गटात 3, 3 अधिक 3, 6, बरोबर? किंवा आपण पाढे पण म्हणू शकतो, 3 एके 3, 3 दुणे 6. परत आणखीन एक उदाहरण बघूया. आता पूर्वी आपण जसे स्ट्रॉ बघितले होते, इथे पण स्ट्रॉ आहेत. आता इथे किती स्ट्रॉंचा गट केलेला आहे, 2 स्ट्रॉ एकत्र ठेवून गट केलेला आहे. असे किती गट आहे, 3 गट आहे. एका गटात 2 स्ट्रॉ, असे किती गट, 3 गट, म्हणजे 2 अधिक 2, 4 अधिक 2, 6. 2 अधिक 2, 4, 4 अधिक 2, 6. किंवा आपण इकडे 2 पाडो म्हणू शकतो, 2 एके 2, 2 दुणे 4, 2 3, 6. आता अशा प्रकारे आपल्याला वस्तू गटांनी मोजायच्या आहेत. मुलांनो, आता इथे बघा, चमच्यांचा गट दिलेला आहे. हे चमचे एकूण किती आहेत ते मोजा बरे, पण गटांनी मोजायचे आहेत. आता इथे बघा, कानातल्या दिलेल्या आहेत, बांगड्या दिलेल्या आहेत आणि ग्लास दिलेले आहेत, पण कसे ठेवले आहेत, गटांनी. ते तुम्ही बघायचे आहेत आणि वस्तू गटांनी मोजायच्या आहेत आणि करून मला दाखवायचे आहे. मुलांनो, आता तुम्ही गटात मोजायला शिकलेला आहात, त्यामुळे तुमच्या पुस्तकावरील ही कृती तुम्ही मला सोडवून दाखवायची.